खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नील अंगण सोसायटीमध्ये भारत सरकारने बंदी घातलेल्या संघटनेचा मजकूर काही दिवसांपूर्वी सोसायटीमधील घरांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लिहून मोकळ्या भिंतीवर दोन सुतळी बॉम्ब तसेच भिजवलेली अगरबत्ती बांधून ठेवल्याने सोसायटीच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते गुन्ह्याचा पोलिसांनी शीघ्र पद्धतीने तपास करून यात अडुसष्ट वर्षीय इस्मास ताब्यात घेण्यात आला आहे या गुन्ह्याचा शीघ्र पद्धतीने तपास करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे समीर चास्कर आणि पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला या दरम्यान त्यांना एक इसम हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस तपासाचा मागोवा घेत असल्याचे जाणवले त्याची सखोल चौकशी केली असता एका पदाधिकाऱ्याने तो सेक्रेटरी असल्याचे सांगून सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये वाद असल्याने रहिवाशांना त्रास व्हावा या हेतूने त्याने सदर कृत्य केल्याचे कबूल केले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट